ही पाच तत्व तुमच्या आत कसं कार्य करतात यावरून जवळजवळ तुमचं सगळंच काही ठरतं. भूत म्हणजे घटक किंवा तत्व. आपण हे पाच घटक शुद्ध करायला सुरुवात केली पाहिजे. जर या पाच तत्वांवर तुमचं प्रभुत्व असेल तर फक्त तुमच्या शरीरावरच नाही तर तुमच्या मनावर, तुमच्या अगदी अस्तित्वावर सुद्धा तुम्हाला प्रभुत्व प्राप्त होईल. जर तुमच्या जीवन ऊर्जेबरोबर आकाशाचं सुद्धा सहाय्य मिळालं तर तुमचं जीवन जादूई होऊन जाईल. हे शरीर, अगदी ही धरती, विश्व आणि ब्रह्मांड, हे सर्व फक्त ह्या पाच घटकांचा खेळ आहे. ह्या शरीराची रचना अशी आहे की हे 72% पाण्यापासून बनलेलं आहे. अंदाजे 12% पृथ्वी, 6% वायू, 4% अग्नी आणि बाकी 2% आकाश आहे. ही पाच तत्व तुमच्या आत कसं कार्य करतात यावरून जवळजवळ तुमचं सगळंच काही ठरतं. भूत म्हणजे घटक किंवा तत्व. भूतशुद्धी म्हणजे त्या पाच घटकांमधील अशुद्धतेपासून मोकळं होणे किंवा ते घटक स्वच्छ करणे, म्हणजे याचा अर्थ भौतिकतेपासून मोकळं होणे. सध्या भौतिक आणि मानसिक प्रक्रियांची बहुतेक मनुष्यांवर मोठी पकड आहे. आपण ज्याला आपलं शरीर असं म्हणतो ते आपण गोळा केलेलं आहे. ज्याला आपण आपली मानसिक प्रक्रिया म्हणतो यासाठी लागणारी संपूर्ण सामुग्री सुद्धा ही आपल्या सभोवतालचे प्रभाव आणि संस्काराच्या रूपात आपण जमा केलेली आहे. ह्या दोघांमध्ये तुम्ही म्हणून जे काही आहात किंवा तुमच्या अस्तित्वाचं जे मूळ स्वरूप आहे ते तुम्ही पूर्णपणे हरून बसला आहात. जर एखाद्याला न अनुभवलेल्या आयामांचा ठाव घ्यायचा असेल तर सर्वात पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती म्हणजे आपण हे पाच घटक शुद्ध करायला सुरुवात केली पाहिजे. घटकांच्या शुद्धतेमध्ये तुम्हाला हा फरक अगदी स्पष्टपणे जाणवेल. काय भौतिक आहे, काय मानसिक आहे आणि अस्तित्वाच्या दृष्टीने काय आहे. ह्या पाच घटकांपैकी पाण्याचं सर्वात जास्त महत्व आहे. द ग्रेटेस्ट सिग्निफिकन्स. कारण ह्या शरीराचा 72% भाग हे पाणी आहे. आपण पिणारं पाणी जर आपण त्याची पुरेशी काळजी घेतली, फक्त त्याच्या शुद्धतेचीच नव्हे, म्हणजे ते बॅक्टेरिया रहित आहे यासारख्या गोष्टीच नव्हे, तर ज्या पद्धतीने आपण पाणी साठवून ठेवतो, कोणत्या प्रकारच्या भांड्यात ते ठेवतो, तुम्ही ते कसं ठेवता, त्याला कसं स्पर्श करता, तुम्ही त्याच्याजवळ कसं जाता. कारण आज पुष्कळ असे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत जे तुम्हाला दाखवू शकतात की तुमचे विचार, भावना, स्पर्श या गोष्टी पाण्यातील अणूंची रचना बदलू शकतात आणि आपल्या शरीर यंत्रणेत पाणी कसे कार्य करेल हे बदलू शकतं. तर आपण हे समजावून घेणं फार आवश्यक आहे की तुम्ही काही एखादी वस्तू हाताळत नाही आहे, एक जीवन घडवणारी गोष्ट तुम्ही हाताळत आहात. पाणी हे जीवन आहे. जर पाणी तुम्ही एका धातूच्या भांड्यात ठेवलं, शक्यतो तांब्याच्या भांड्यात किंवा तांबे मिश्रित धातूच्या, आणि जर तुम्ही ते एखाद्या सेंद्रिय पदार्थाने धुतलं आणि ते पाणी अशा ठिकाणी ठेवलं जिथं इतर कोणताही गंध किंवा इतर वस्तूंचा त्याला स्पर्श होणार नाही, त्याच्या आसपास पुरेशी मोकळी जागा आहे आणि ते पात्र तुम्ही परिपूर्ण कृतज्ञता आणि आदराने हातात धरलं, and reverence, कारण ही जीवन घडवणारी गोष्ट आहे, आणि तुम्ही ते प्यायलं तर तुम्ही पहाल ते तुमच्या शरीर यंत्रणेत अद्भुतरित्या कार्य करू लागेल आणि तुम्ही पहाल आरोग्य आणि समतोल याचे स्वाभाविक परिणाम तुमच्या दिसून येतील. दररोज कमीत कमी जर तुम्ही तुमच्या बागेत जाऊन बसू शकलात जमिनीवर फक्त अर्ध्या तासासाठी, सहज तुमच्या मित्राशी बोलत, वर्तमानपत्र वाचत, फोनवर बोलत, हवं ते करा. किंवा जर तुम्ही शांत बसू शकलात तर ते फारच उत्तम. फक्त अर्ध्या तासासाठी जर तुम्ही तुमच्या बागेत बसलात जमिनीवर, तर तुम्ही पहाल तुमचं आरोग्य नाट्यमयरित्या बदलून जाईल. मी फक्त आरोग्याबद्दल बोलतोय कारण ही एक तुम्हाला दिसून येण्याजोगी गोष्ट आहे. इतर गोष्टीसुद्धा घडतायत पण कदाचित तुमच्या ते लक्षात येणार नाही. इतर पुष्कळ गोष्टी घडतायत. शक्य तेवढं खाली जमिनीवर स्थिर बसून राहा. तुमच्यापैकी ते लोक ज्यांचं शरीर खूपच अस्थिर आहे, जर तुम्ही सहजासहजी आजारी पडत असाल किंवा यासारख्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील, जर तुम्ही तुमच्या पलंगावर न झोपता खाली जमिनीवर झोपलात
तर तुम्ही पहाल तो तुमच्यात खूप मोठा बदल घडून आणेल. फक्त एवढंच, सध्या जमिनीपासून कदाचित फक्त 18 इंच तुम्ही वर झोपत असाल तर फक्त 18 इंच जमिनीजवळ या. तुम्ही पहाल ते तुमच्या शरीर यंत्रणेच्या जडणघडणीत फार मोठा बदल घडून आणेल. तुमच्या शरीरातील ह्या 5 घटकांपैकी हवा जरी फक्त 6% भागच असली तरी क्षणोक्षणी होणाऱ्या श्वासाच्या देवाणघेवाणीच्या संदर्भात पाहिलं तर तो सर्व घटकांपैकी सर्वात गतिशील घटक आहे. कोणत्या प्रकारच्या हवेत तुम्ही श्वास घेता हे निश्चितपणे महत्वाचं आहे आणि ते सर्वांना माहिती आहे, पण तुम्ही श्वास कसा घेता आणि किती जागरूकतेने घेता तेही तितकंच महत्वाचं आहे. खास करून ते लोक जे मोठ्या शहरांमध्ये राहतात, पार्कमध्ये चालायला जात, तलावाच्या बाजूने किंवा नदी किंवा जे काही उपलब्ध असेल, काहीतरी नैसर्गिक निसर्गाच्या सानिध्यात आणि काहीतरी असं करण्यासाठी जिथं तुमचा श्वास अधिक गतिशील होऊ शकेल, हे फक्त एरोबिक व्यायामासाठी नव्हे तर आत बाहेर सतत होणाऱ्या हवेच्या देवाणघेवाणीसाठी आणि शरीरातील उपजत बुद्धिमत्ता याची खबरदारी घेईल की जेव्हा त्याला आसपास भरपूर शुद्ध आणि जिवंत हवा उपलब्ध असल्याचं जाणवेल तेव्हा ज्या पद्धतीनं शरीर श्वास घेईल ते वेगळं असेल. जर तुम्ही शुद्ध हवेच्या संपर्कात असाल तर हे फार महत्वाचं आहे की एक विशेष प्रकारच्या कृतीतून तुमचा श्वास गतिशील स्थितीत आणलं पाहिजे. तुम्हाला काही खूपच जोरदार कसरत करण्याची गरज नाही आहे, फक्त एवढंच पहा की तुम्ही पुरेसं खोलवर श्वास घेत आहे. काही काळासाठी नेहमीपेक्षा थोडासा सखोल श्वासोच्छ्वास करताय हे पहा. पण दररोज जर तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही असाल तर तुमच्या घरातच तुम्ही तुमचा श्वास शुद्ध करण्यासाठी काही साध्या योगिक क्रिया करू शकता. श्वास शुद्ध करण्यासाठी ज्याला आपण नाडीशुद्धी असं म्हणतो. आपल्यातील मूलभूत घटकांपैकी अग्नी हा 4% भाग आहे. जर तुम्हाला अग्नीचा वापर करायचा असेल तर तुम्ही नैसर्गिक वस्तू जसं की सुकलेलं गवत किंवा जळाऊ लाकूड वापरून कोणतंच तेल न वापरता अग्नी लावा आणि अग्नीकडे तोंड करून तुमचे हात उघडे करून डोळे उघडे ठेवून 3 मिनिटांसाठी उभं राहा. अँड कीप युअर आयज ओपन फॉर 3 मिनिट्स. नंतर पाठ अग्नीसमोर करून पाठीचा कणा त्यासमोर करून 3 मिनिटांसाठी उभे राहा. हे तुमचं आभामंडळ शुद्ध करेल आणि तुमची शरीर यंत्रणा पुनरुर्जित करेल. आपण हे असं करतो जेणेकरून आतला अग्नी जागृत करून तो बाहेरील अग्नीबरोबर पुन्हा जोडला जाऊ शकतो. पूर्वेकडील देशांमधील अग्निसंबंधित सर्व क्रिया आणि विधींचं हेच मूळ आहे. जर तुमच्या भोवताली अग्नी उपलब्ध करणं शक्य नसेल तर कमीत कमी एक वनस्पती तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. हा दिवा लावून आधी त्याच्या समोर बसा आणि त्यानंतर वळून त्याच्या भोवती बसा. यामुळे तुमच्यातलं अग्नितत्व जागृत होईल. पाचवं तत्व आणि सर्व घटकांपैकी सर्वात व्यापक तत्व म्हणजे आकाश. इज आकाश किंवा अवकाशी क्षेत्र. याला एक निश्चित स्वरूपाची बुद्धिमत्ता आहे. तुमच्या जीवनाचा स्वभाव, गुण आणि शक्ती मुळात ह्याच तत्वावर अवलंबून आहे की आकाशिक बुद्धिमत्ता कितपत तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांमध्ये हा सर्वात व्यापक घटक आहे, म्हणजे त्याला कोणत्याच सीमा नाही आहेत. इतर तत्व मर्यादित आहेत. एवढंच पाणी आहे, एवढाच वायू आहे, फक्त एवढीच धरती आणि एवढाच अग्निसुद्धा. पण आकाशिक तत्व ही सीमारहित शक्यता आहे. हे तत्व जर तुमच्यासाठी अमर्याद असीमितपणे उपलब्ध झालं तर तुमचं आकलन आणि तुमची बुद्धिमत्ता वाढू लागेल. या संदर्भात एक साधी प्रक्रिया तुम्ही करू शकता आकाश किंवा आकाशिक बुद्धिमत्ता अधिकाधिक तुमच्यासाठी उपलब्ध होण्यासाठी, आणि ती म्हणजे सूर्योदयानंतर सूर्य 30° कोणामध्ये जाण्यापूर्वी वर आकाशाकडे पहा आणि नमस्कार करा आपल्याला आणि आपल्या ग्रहाला त्याच्या कवेत धरून ठेवल्याबद्दल. आणि सूर्य 30° कोण पार करून गेल्यानंतर दिवसा तुम्हाला जमेल त्यावेळी वर पहा आणि पुन्हा नमस्कार करा. सूर्यास्तानंतरच्या 40 मिनिटात वर पहा आणि पुन्हा नमस्कार करा. तुम्ही कोणत्याही कपोलकल्पित देवाला नमस्कार करत नाही आहात, फक्त आपल्या भोवती असणाऱ्या ह्या अवकाशिक क्षेत्राला नमन करता जिने सर्व काही आपल्या कवेत धरून ठेवलेलं आहे. म्हणून जर तुमच्या जीवन ऊर्जेबरोबर आकाशाचं सुद्धा सहाय्य मिळालं तर तुमचं जीवन जादूई होऊन जाईल. लाईफ विल हॅपन इन मॅजिकल वेज.
एक अशी बुद्धिमत्ता कधी शक्य होईल असा विचार सुद्धा तुम्ही केला नव्हता, ती तुमच्या आयुष्यात कार्य करू लागेल. आरोग्याच्या संदर्भात सुख समृद्धी, आकलन, ज्ञान, सर्व काही, आत्मज्ञान, असं एकूण एक सर्व काही हाताळलं जाईल फक्त जर तुम्ही ही 5 तत्व उत्तमरित्या ठेवू शकलात तर. योगिक प्रणालीमधील सर्वात मूलभूत क्रिया जी सृष्टीतलं एकूण एक सर्वांचं मूळ आहे, जी आम्ही करतोय, ती आहे भूतशुद्धी. सर्व योगिक क्रिया ह्या योगाच्या पंचभूत प्रणालीचा अर्क आहेत. जर ह्या घटकांची तुम्ही एका विशिष्ट पातळीची शुद्धी केली तर तुम्ही भूतसिद्धी प्राप्त करू शकाल, म्हणजे पंचतत्वांवर तुमचं प्रभुत्व आहे. जर या 5 तत्वांवर तुमचं प्रभुत्व असेल तर फक्त तुमच्या शरीरावरच नाही तर तुमच्या मनावर, तुमच्या अगदी अस्तित्वावर सुद्धा तुम्हाला प्रभुत्व प्राप्त होईल.